गीताज किचन मध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला गाजराचा झुणका दाखवणार आहे. हा झुणका खूपच रुचकर असा लागतो. पोळी, भात, पराठे, भाकरी यासोबत आपण हा झुणका खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागतो. आता बाजारामध्ये छान लाल लाल गाजर मिळायला लागले आहेत, तर यापासून आपण छान झुणका बनवूया. गाजराचा झुणका बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण आता बघू. एक कप गाजर किसून घेतला आहे, एक कप बेसन घेतला आहे आणि दोन हिरवी मिरचीचे तुकडे, 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 1/2 चमचा तिखट, 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि जिरे कुटून घेतले आहे, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा धना पावडर आणि थोडीशी मोहरी आणि 1/2 चमचा हळद घेतली आहे. एवढं आपल्याला गाजराचा झुणका बनवण्यासाठी साहित्य लागेल. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये ही आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी आता तडतडायला लागली आहे, तर आपण हे लसणाची पेस्ट टाकून घेऊ. नंतर याच्यामध्ये ह्या कढीपत्ता, याला थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. नंतर हा आपण जो गाजर किसून घेतला होता तो गाजर टाकून घेऊ. हिला एखादा मिनिट वगैरे आपण भाजून घ्यायचं आहे गाजरांना. गाजर आता छान सॉफ्ट झाला आहे, तर याच्यामध्ये आपण 1 वाटी जे बेसन घेतलं होतं ते बेसन घालून द्यायचं आणि याला छान लो गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट छान भाजून घ्यायचं आहे. लो गॅसवरच भाजायचं आणि जेव्हा याचा सुगंध सुटायला लागेल तेव्हा हे भाजणं बंद करायचं आहे. आता आपलं हे बेसन छान भाजून झालं आहे, मस्त सुगंध सुटला. तर याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकल्यामुळे छान आणखी सुवास ही सुटेल. आणि नंतर याच्यामध्ये धना पावडर, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ, हे सर्व टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकू, कारण गाजर आपलं ओलसरच राहते त्याच्यामुळे जास्त पाणी नाही लागत. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे. आता याला झाकून आपण वाफ आणून घ्यायची आहे. आता याला छान वाफ आली आहे, मिक्स करून घेऊ. आणि आपल्याला झुणका कितपत नरम पाहिजे त्याप्रमाणे आपण याच्यात पाणी घालायचं आहे. मोकळं हवे असेल तर थोडंसं कमी पाणी घालायचं आणि थोडं आणखी जास्त नरम हवं असेल तर आणखी जास्ती पाणी घालायचं. हा आता आपला झुणका रेडी आहे. गाजर झुणका रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त झाले आहे आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी असा हा लागतो. पोळी, भाकरी किंवा पराठ्यासोबत खूप छान लागतो. तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचे अनुभव कॉमेंट बॉक्समध्ये द्या. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.